आपण सगळे प्रकृतीवर निसर्गावर आणि सर्व कलांवर प्रेम करणारे कलासक्त लोक संस्कार भारती परिवार बिन्नूर सरांना मी धन्यवाद देतो की त्यानिमित्ताने हा सगळा सुंदर रम्य परिसर बघायला मिळाला एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये संस्कार भारतीची स्थापना ज्यावेळेला झाली त्यावेळेला दत्तोपंत ठेंगडी असं म्हणाले की संस्कार भारतीची प्रत्यक्ष स्थापना जरी एक्क्याऐंशीमध्ये झाली असेल औपचारिक साधना तरी हरिभाऊ वाकणकर या मनुष्याचं वनमॅन मिशन ज्या क्षणी सुरू झालं त्या क्षणी संस्कार भारतीची सुप्तावस्थेत स्थापना झाली लोकांना नंतर कळलं की संस्कार भारती स्थापन झाली महामंत्री होते पहिले संस्कार भारतीचे हरिभाऊ वाकणकर काही लोक सततची एक अस्वस्थता घेऊन जन्माला येतात सतत अस्वस्थ असतात ते आणि एका निश्चित अशा ध्येयाच्या दिशेने सतत रोज काहीतरी काम करत राहतात अविरश्रम करतात ते कधी हिशोब नाही करत की आत्नं मला काय मिळणार आहे मी कशासाठी हे करतो आहे हा हिशोब नाही करत मानवी जीवनाच्या जगण्याच्या किमान कक्षा ज्या असतात त्या कक्षा ओलांडल्यानंतर मनुष्य जे उदात्त काम करतो त्या पद्धतीचं काम करणारी माणसं जणू काही ठरवूनच येतात जन्माला येताना की मला काहीतरी ते उदात्त करायचं आहे जसं स्वामी विवेकानंद म्हणतात वय आर डिस्टिंड बाय द लॉर्ड टू डू ग्रेट थिंग्स इन धिस वर्ल्ड या विश्वामध्ये काही महान कार्य करण्याकरता आपण जन्माला आलो आहे नुसतं जन्माला यायचं चा जगायचं आणि मरून जायचं याकरता आपण जन्माला नाही आलो हरिभाऊ वाकणकर त्या पद्धतीचे ग्रस्त आहेत धार मध्य प्रदेशातलं जे भोजराजाची राजधानी त्या धारमध्ये त्यांचं बालपण गेलं तिथनं जवळच निमच आहे तिथला त्यांचा जन्म मध्य प्रदेशामध्ये मद्यप्रदे वास्तव्य बऱ्यापैकी राहिलं लहानपणापासून जी अभ्यासू वृत्ती होती की वेगवेगळ्या प्रकारचे पाषाण कसे असतात त्यावरची चित्र त्यावर कोरीव काम एखादं देवालय बघितलं तर ते कोरीव काम बघायचे मग त्याचा कालखंड कुठला असेल हे त्यांच्या ते मनामध्ये यायचं मग त्यांच्या आवडीशी सुसंगत असं क्षेत्र विक्रम विद्यापीठामध्ये संग्रहालय वगैरे जो भाग आहे पुरातत्व विभाग आहे तर त्या भागाशी ते जोडले गेले नोकरी त्यांची औपचारिक नोकरी तिथे होती आणि ते भरपूर फिरले आणि एक प्रकारचं झपाटले पण एक प्रकारचं वेळ असताना की अंधारात उडी मारायला माणूस तयार होतो त्या पद्धतीचं झपाटले पण त्यांच्याकडे हरिभाऊ वाकणकरांकडे होतं एकदा रेल्वेने प्रवास करत होते ते भोपाळून नागपूरकडे जायला रेल्वेत बसले ते आणि एक चाळीसे किलोमीटर अंतर गेल्यावर त्यांचं सहज रेल्वेतनं बाहेर लक्ष गेलं मोठे मोठे पाषाण इथे आपण पाहतो या पद्धतीचे पाषाण आणि एक वाहनसारख्याचं साधारण दिसत होतं त्यांना अंतरावरनं तर त्यांनी विचारलं हे क्या आहे तर त्यांनी सांगितलं की हा भीमबेटका आहे म्हणजे भीमबेटका मतलब मैंने लोग कहते हैं कि भीम यहाँ पर बैठा बैठा करते थे तो भीम बेटका कहते हैं उनको मैंने क्या यहाँ पे? है यहाँ पर बोले गुफाएं हैं गुफाओं में क्या है मैं क्या जाने क्या है भीम बेटका कहते हैं बोले असा तो मानूस मनाला रेलवे में मटल हरिभा विचार ला नज़दीक कोई स्टेशन है क्या रेलवे का गाड़ी रुकती है उन्हें रुकती नहीं है तो तेजा शेजारी बसले एक मनुष्य मनाला कि हाँ नजदीक हमारा गाँव है तो फिर मैंने आप कहाँ उतरते हो तो म्हणे उतरते नाही हम छलांग लगाते गाडी म्हणे कैसे छलांग लगाते तर तो म्हणाला नाही ॲसा डबल टर्न है पे तो रेल जरा स्लो हो जाती है तो हम गाडी मेसे छलांग लगा के नीचे कुद जाते तर तेवढं ऐकलं आणि मग स्वतःचं चंबूगा सगळ्या जे काही पिशव्या वगैरे त्याबरोबर त्या घेतल्या आणि त्या लोकांनी उड्या मारल्या त्यांना नेहमीचा सरा होता हे पन्नास ठिकाणी ठेचकाळले जखमा वगैरे झाल्या पण ते उठले चालायला लागले त्या भीमबेटकाच्या दिशेने कितना अंतर आहे बोल ह्याचे बोले आठ किलोमीटर तो होगा सात आठ किलोमीटर तो बोले कहाँ जाएंगे आप तर म्हणे मैं देखूंगा वहाँ पे क्या है अरे बोले जंगल है रास्ते में म्हणे जंगल है तो क्या हुआ म्हणजे देखना है म्हणून गेले एक काठी घेतली हातामध्ये आणि ते सगळं रक्ताळलेलं सगळं ते शरीर वगैरे त्या पद्धतीने घेऊन ते तिथे गेले भीमबेटकर मोठ्या मोठ्या दगडी अशा कमानी काही गुहा असे सगळे शिला प्रचंड पसरलेले शिलांचे ते प्रस्तर आणि मग ते सगळं शोधायला सुरुवात केली आणि घासायला एक काठी घेतली त्याच्याने घासायला सुरुवात केली त्या दगडाच्या पाषाणाच्या सगळ्या हे भिंती मग त्यांना त्यावर चित्र दिसायला लागली मग चित्र दिसायला लागल्यानंतर सगळा तो दगड घासायला सुरुवात केली वेगवेगळ्या प्रकारची चित्रं दिसायला लागली मग या गुहेतन त्या गुहेत त्या गुहेतनं त्या गुहेमध्ये सगळी धूळ शेकडो वर्ष हजारो वर्ष धूळ त्यावर बसलेली असेल तर ते सगळं साफ करत 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 तिथे एक लाख वर्षापेक्षा जास्त मानवजातीचा इतिहास ज्या भीमबेटकाशी जोडलेला आहे त्या भीमबेटकामध्ये पंधरा वर्ष काम केलं हरिभाऊ वाकणकरांनी आणि पंधरा वर्ष काम करताना हरिभाऊ वाकणकर प्रत्येक वेळेला रेल्वेमधनं उडी मारून तिथे उतरायचे आणि तिथनं सात आठ किलोमीटर चालत जायचे आपल्या डोक्यावर वळकटी असायची विकेंडला मजा करायला लोक जातात हल्ली पाच दिवस खूप काम करतात विकेंडला मजा करतात पंधरा वर्षाचे शनिवार रविवार दोन विकेंड जे असायचे ना ते विकेंड हरिभाऊ वाकणकरांनी जगाचा इतिहास काय आहे मनुष्य क्रमविकास मानवी क्रमविकास होत गेला त्याच्या कला कशा बोलतात मनुष्य शब्द बोलायला शिकला भाषा बोलायला शिकला त्याच्याही अगोदर मनुष्य स्वतःला व्यक्त कसा करत होता त्या कलेच्या माध्यमामधनं आधी आधीम काळातल्या मनुष्यापासून आत्ताच्या काळापर्यंत हा क्रमविकास कसा झाला प्रकृतीने तो कसा सांभाळला याचं चिंतन हरिभाऊ वाकणकरांनी केलं पंधरा वर्ष हरिभाऊ वाकणकरांनी या विषयावर काम केलं त्याच पद्धतीने रेल्वेतनं उडी मारणं तिथे सात आठ किलोमीटर चालत जाणं एवढं चालत गेल्यानंतर तिथे कुराड वगैरे अशी त्यांच्याजवळ असायची घासण्याकरता काही लागणारी इन्स्ट्रुमेंट त्यांनी बरोबर घेतलेली असायची प्रत्येक गुहेत जायचं ते घासायचं सगळी ती चित्र बघायची त्या चित्रांच्या स्केचेस आपल्याकडे अतिशय सुंदर कलाकार होते अप्रतिम चित्रकार होते हरिभो आणि ते स्केचेस काढायचे ते आणि ते सगळं मग त्या प्रत्येक गुहेला क्रमांक द्यायचे आणि या सगळ्या गोष्टीने पद्धतशीर काम केलं शेकडो चित्र आहेत तिथे आणि एक लाख वर्षाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वेळेला काढलेली चित्र ती आहेत आणि त्या चित्रांमध्ये भीमबेटकाचं ते जे शैलाश्रय म्हणतात त्याला ते की त्या शिळा ज्या आहेत त्याच्या आश्रयाने ती विकसित केलेली चित्रकला त्या काळाची आणि श शेकडो चित्र तिथे आहेत आणि तिथे त्या चित्रांमध्ये हरिभाऊना असं दिसलं की असे काही पक्षी त्यांनी चित्रांमध्ये काढलेले आहेत असे काही प्राणी तिथे काढले आहेत की जे नाश पावलेत आता जे नष्ट झालेत आता जसं डायनोसॉर नष्ट झाले तसे अनेक प्राणी अनेक पक्षी जे नष्ट झाले प्रकृतीच्या चक्रामध्ये जगायला क्षमता नसल्यामुळे अशा अनेकांची चित्रं त्यांनी तिथे पाहिली त्यात रंगीत चित्र बघितली त्यांनी काही पशु पक्षी रंगीत चित्र मनुष्य स्त्रियांची पुरुषांची अशी वेगवेगळी चित्रं त्यांनी तिथे पाहिली आणि हरिभाऊ वाकणकर सतत याचं चिंतन करायचं आहे एक डेव्हिड म्हणून त्यांच्याकडे या पद्धतीने पुरातत्व खात्याचा अभ्यास करणारे ग्रस्त आले होते तिथे आणि विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये ते आल्यानंतर त्यांचे प्राचार्य जे होते त्या प्राचार्यानं त्यांनी विचारलं की इतकी हस्तलिखित म्हणे भारतामध्ये असतील इथे तुमच्या विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये पण आहे त्याचा अभ्यास करणारा कोणी माणूस नाही का तर त्यांनी सांगितलं की आमचा विद्यार्थी आहे तो, विद्यार तो हस्तलिखितांचा अभ्यास करतो आणि शोधून शोधूनसुद्धा आणतो म्हणून वाकणकरांचा त्यांचा परिचय करून दिला वाकणकरांशी बोलल्यानंतर त्यांची संशोधनाची गहनता लक्षात आल्यानंतर त्यांनी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेमध्ये बोलवलं डॉक्टर डेव्हिडनी त्यांना मग ते अमेरिकेतही गेले होते अमेरिकेमध्ये अस्वस्थ असलेल्या हरिभाऊ वाकणकरांनी चोवीस हजार किलोमीटरचा प्रवास केला जॉर्जियापासून वेगवेगळे स्टेट्स त्यांची जे आहे त्या स्टेट्समध्ये फिरले आणि ते फिरताना त्यांचा सतत दृष्टिकोन असा असायचा संशोधनाचा की तिथे काही वेगवेगळी शस्त्रं मिळतात का वेगवेगळ्या वेग प्र पद्धतीचे पाषाणावरची काही लेख मिळतात का काही शिला मिळतात का काही चित्र मिळतात का ते कुठल्या कुठल्या कालखंडामध्ये तिथली संस्कृती कशी आहे या सगळ्या गोष्टींचं त्यांनी तिथे अमेरिकेमध्ये अध्ययन केलं आणि ते अध्ययन करण्यामधली त्यांची गती पाहून त्या अमेरिकन लोकांनी नंतर त्यांना काही फोटोग्राफ्स पाठवले त्यामध्ये एका पाषाणावर लिहिलेल्या ले शिलालेखाचा फोटोग्राफ होता आणि त्या शिलालेखामध्ये ब्राह्मी भाषेमध्ये अमेरिकेमध्ये तो शिलालेख सापडला होता आणि तो ब्राह्मी भाषेतला शिलालेख असं सांगतो की अमेरिकेमध्ये कोलंबसाने पाऊल जे ठेवलं तर तो, तो कालखंड जो आहे त्याच्या पाचशे एक्क्याण्णव वर्षा अगोदर एक भारतीय मनुष्य त्याचं नावही त्याच्यामध्ये दिलं आहे काहीतरी सो सो सोनू सो हां नाही नाही सो सोनू काहीतरी असं नाव आहे त्याचं त्या मनुष्याचं आणि तो मनुष्य तिथे जाऊन आल्याचा उल्लेख आहे आणि व्यापार भारताचा त्या काळामध्ये अमेरिकेशी होता असा उल्लेख मिळतो त्याच्यामध्ये आणि त्याच्या त्या, त्या ब्राह्मी लिपीमधला तो शिलालेख जो आहे त्या शिलालेखांबरोबरच नंतर परत एकदा अमेरिकेत गेले ते त्याही वेळेला प्रवास केला अनेक लोकांना भेटले बोलले अमेरिकन लोकांनी रेड इंडियन लोकांशी त्यांची भेट घडवून दिली त्यावेळेला त्या रेड इंडियन लोकांना सांगितलं की या जगाच्या दुसऱ्या टोकावरून आलेला तुमचा अर्धा भाऊ आहे मी तर ते म्हणाले अर्धा भाऊ कसं आहे म्हणे तुम्ही रेड इंडियन आहात मी इंडियन आहे पण तुमची आणि माझी संस्कृती एकच आहे असं मला वाटतं तर म्हणे तुमच्या संस्कृतीबद्दल मला माहिती द्या तर त्यांनी काही फार त्यांचा प्रमुख जो होता त्या रेड इंडियन्सचा त्यांनी काही फार त्यात इच्छा व्यक्त दाखवली नाही अशी मी यांनी विचारलं की तुमचे धार्मिक विधी काय असतात कसे असतात ते म्हणे आम्ही दाखवत नाही ते कुणालाही त्यांच्या घराच्या तळघरामध्ये आज त्या सर्व प्रकारचे धार्मिक विधी करायचे ते हरिभाऊ वाकणकर त्यांना असं म्हणतात की तुम्ही कुठल्या प्रकारच्या धार्मिक विधी करत असाल मी तुम्हाला सांगू शकतो कारण मी तुमचा अर्धा भाऊ आहे तो म्हणाला शक्यच नाही ते कुणालाही आम्ही दाखवत नाही ते मग हरिभाऊ वाकणकरांनी एक स्केच काढलं असं छानपैकी आपल्या यज्ञवेदी ज्या पद्धतीच्या असतात ना त्या पद्धतीचे तीन टप्प्यांचं ते चित्र काढलं चौकोनी आणि मग त्याच्यामध्ये द्रव्य कसं अर्पण करतात वगैरे या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्यांना विचारलं असं आहे का तुमचा धर्म तर म्हणे तुम्ही चोरून बघितलं का हरिभाऊ म्हणाले चोरून कशासाठी पाहिन मी असं म्हटल्यानंतर तो म्हणाला मग तुम्हाला कसं माहिती म्हणे मी तुमचा अर्धा भाऊ आहे म्हणतो ते ओगीच का तुमचे सगळे धर्मतत्त्व म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मी जाणतो आणि प्रत्येक वेळेला हवीर द्रव्य अग्नीला अर्पण केल्यानंतर स्वाहा असं जे आपण म्हणतो तर सचा ह हो होतो अपभ्रंश म्हणून तर हवा हा हवा हा हा असं प्रत्येक वेळेला ते हवन करताना आजही म्हणतात रेड इंडियन्स हरिभाऊ वाकणकर म्हणतात की हे संपूर्ण विश्वजणू का एकरस आहे एकजेन्सी आहे हे सगळं ज्यावेळेला वाचत होतो मी छोटीशी पुस्तिका दिलेली सरांनी त्यावेळेला मला पुन्हा ओकांनी लिहिलेल्या एक हजार पानांचा वर्ल्ड वैदिक हेरिटेज जो ग्रंथ आहे त्यातल्या वेगवेगळ्या सूत्रांची आठवण व्हायला लागली ते म्हणतात की संपूर्ण विश्वामध्ये वैदिक संस्कृती होती याचे शेकडो हजारो पुरावे मिळतात हरिभाऊ वाकणकरांनी पुरातत्व खात्याचा आणि या सगळ्या पाषाणांच्या वेगवेगळ्या चित्रांच्या याच्या माध्यमातून वेगवेगळ्या शस्त्रांच्या माध्यमातून धातूच्या किंवा दगडाच्या अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत किंवा खापरं असतील वेगवेगळी तयार केलेल्या विटा असतील घर करता या सर्व गोष्टींचं मूलभूत चिंतन अध्ययन करून त्याचं कालखंड ठरवणं वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्यांनी तर या आश्चर्यकारक आहेत निवळ अद्भुत आहेत इंग्लंडमध्ये ज्या वेळेला ते गेल्या होत्या त्यावेळेला लंडनला मला वाटतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असेल त्यात नावनिया म्युझियमचं पण प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असेल ते त्या म्युझियममध्ये ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला तिथे सगळी चित्र वगैरे हो ते शिल्पकला आहे ते चित्र मूर्ती हे सगळं पाहत होते धारमध्ये लहानपण गेल्यामुळे भोजराजाच्या नगरीमध्ये तिथनं सरस्वतीची जी मूर्ती ही नाहीशी झाली होती त्याची वर्षानुवर्ष खंत होती ती सरस्वतीची मूर्ती त्यांना तिथे दिसली त्या संग्रहालयात अगदी भावविभोर झाले डोळ्यात आश्रू आले ते म्हणे ज्या सरस्वतीला रोज पुष्पांजली अर्पण करून राजा भोज सिंहासनावर बसायचे ती कदाचित शे दोनशे पाचशे वर्ष हजार वर्ष कदाचित इथे अशी निराश्रितासारखी आहे की तिच्या पायावर कोणी पुष्प अर्पण नाही केलेली मग हरिभाऊ बाहेर गेले आणि तिथनं काही कुंड्यांमधनं त्याने फुलं आणली आणि त्या मूर्तीच्या सरस्वतीच्या पायावर अर्पण केली तर तिथला जो व्यवस्थापक होता तर त्याने बघितलं त्याने विचारलं तुम्ही काय करताय तर ते म्हणे ही आमच्या भारतातनं तुम्ही पळवून आणलेली मूर्ती आमच्या अनुमतीशिवाय ही सरस्वती आहे आणि या सरस्वतीची रोज पूजा केली जायची तिच्या पायावर म्हणे फुलं अर्पण केली जायची आणि त्यानंतर भोजराजा सिंहासनावर बसायचा जो न्याय आणि नीती आणि शास्त्र या सर्व गोष्टींमध्ये विलक्षण गती असणारा राजा होता तर मग यांच्याशी बोलल्यानंतर वेगवेगळ्या विषयांमधल्या हरिभोवची गती लक्षात आल्यानंतर त्याने त्यांना सांगितलं की मी तुम्हाला भारतासंदर्भातली काही महत्वाचे दस्तऐवज दाखवू शकतो कागदपत्र दाखवू शकतो तुम्हाला रुची आहे का म्हणे हो आहे मग त्याने आत नेऊन त्यांना वेगवेगळी कपाट आणि वेगवेगळी पुस्तकं वे हस्तलिखितांपासून वे सगळ्या गोष्टी दाखवल्या बराच वेळ तिथे काढला काही दिवस कदाचित जात असतील हरिभाऊ वास्को त्या गामाने लिहिलेल्या त्यावेळेच्या ज्या आठवणी आहेत त्यातल्या आठवणींचं संकलन असलेलं एक बाड त्यांना मिळालं त्या त्यात वास्कोदा गामा असं लिहितो की भारतामध्ये जायचं तर कुठल्या मार्गाने जायचं आहे मला कळत नव्हतं म्हणून मी खूप चौकशी करत होतो अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मी फिरकत फिरत होतो भटकंती करत होतो नावाडी खालाशी वेगवेगळे यायचे जहाजं असायची मी विचारायचो त्यांना प्रत्येकाला की भारतात जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवता येईल का माहिती आहे का तर ते नाही म्हणायचे ते तर एकाने मला सांगितलं की त्याचं प्रचंड मोठं जहाज आहे ना ते भारतीय मनुष्याचं आहे आणि तो तिथे पहा म्हणजे झाडाखाली विश्रांती घेतो आहे मग तो वास्कोदा गामा तिथे गेला आणि त्याने त्याला विचारलं त्याने सांगितलं धोतर वगैरे गुंडाळलेलं असं ते वर्णन आहे उघडाबंब मनुष्य होता आणि कमरेला काही पांढरं वस्त्र त्याने गुंडाळलेलं होतं धोतरा धोतर असेल बहुधा ते त्याला लक्षात नाही आलं की त्या वस्त्राला काय म्हणतात मग त्याच्याशी बोलल्यानंतर त्याचं नाव चंदन असं होतं आणि वास्कोदा गामा असं म्हणतो की त्या मनुष्याशी चर्चा केली आणि मी त्याला विचारलं भारतात जाण्याचा मार्ग दाखवू शकता का तर तो, तो म्हणे माझं जहाज भरून झालं की तुम्ही माझ्याबरोबर या मी तुम्हाला दाखवतो माझ्या मागोमाग आलात की भारतात पोचाल तुम्ही वास्को त्या गामाने असं लिहिलं आहे की माझ्या जहाजाच्या काही पट मोठं जहाज त्याचं होतं आणि त्याने असं सांगितलं चंदन नावाच्या त्या मनुष्याने की कित्येक शतकांपासून आम्ही याच मार्गाने इकडे येतो अमेरिकेमध्ये पोर्तुग पोर्तुगालमध्ये येतो युरोपमध्ये येतो सर्वत्र येतो आम्ही आणि त्यांचा व्यापार होता तो आणि हा व्यापार करण्याकरता ते जहाजाने यायचं आहे मग त्याला फॉलो करत त्याच्या मागे 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 वास्को गामा गेला आणि नंतर मग केरळमध्ये तो पोचला त्यानंतर मग वास्कोद गामाने लिहिलं की भारताचा शोध लागला मग आपल्या लोकांना शिकवलं जातं की वास्कोद गामाने भारताचा शोध लावला जणू काही त्यापूर्वी आपण अस्तित्वातच नव्हतो विवेकानंदांनी लिहिलेलं जे आहे वाङ्मय भारताबद्दलचं ते मला आठवतं आणि पुन्हा पुन्हा आठवतं विवेकानंद म्हणतात बाराशे वर्ष ज्या भारतीय लोकांनी परचक्राचा महाभयंकर छळाचा अनुभव घेतला आहे आक्रमणाचा अनुभव घेतला आहे रक्तपाताचा अनुभव घेतला आहे गुलामगिरीचा अनुभव घेतला आहे यातांना सहन केल्यात अपमानित झाले ते बाराशे वर्ष एखादा समाज बाराशे वर्ष सातत्याने ज्या वेळेला झंझावाता मागणं झंझावात आक्रमकांचं सहन करतो असंस्कृत रानटी नरपशूंचा त्यावेळेला स्वाभाविक आहे की तो समाज आपल्या कोशामध्ये बंदिस्त होतो स्वतःला सांभाळण्याकरता तसा भारतीय समाज झालेला आहे तर त्यामुळे तो, तो न्यूनगंडात जगतो त्यामुळे आपल्या लोकांनी जे जे पश्चिमेखंड आलं जे राज्यकर्ते जे असते राज्यकर्ते म्हणजे मंगलो भगवान विष्णू ते सांगतात ती सभ्यता ते सांगतात ती संस्कृती ते सांगतात ते विज्ञान ते सांगतात ते तंत्रज्ञान अशा पराकोटीच्या गुलामगिरीतनं ज्या गोष्टी आपण स्वीकारल्या त्यातली ही गोष्ट की वास्कोदेव गामाने भारताचा शोध लावला त्यापूर्वी भारत अखंड जगभर व्यापार करत होता अठराशे पस्तीसमध्ये ज्या राजीव दीक्षितांनी धरमपालजींकडनं प्रेरणा घेतली धरमपालजींनी दहा खंड लिहिले आता मराठीत ते ट्रान्सलेट झालेले आहेत धरमपालजींनी लिहिलेलं वाङ्मय जे आहे ते डिसपोलिएशन अँड डिफेमिंग इंडिया अर्ली एटीन सेंच्युरी ब्रिटिश क्रुसेड एखादं धर्मयुद्ध असा त्या पद्धतीने ब्रिटिशांनी क्रुसेड मागणं क्रुसेड जगात सर्वत्र केले त्या भारतात कशा पद्धतीने केले तर भारताची ज्ञानपरंपरा जी आहे ती खंडित करण्याकरिता त्याचा नाश करण्याकरता भारतीयांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करण्याकरता या सर्व प्रकारे जी कारस्थानं ब्रिटिशांनी केली त्या सर्व कारस्थानांचं वर्णन आहे त्यामध्ये आणि एक स्वाभाविक प्रश्न जो गांधीजींनी विचारला धरमपालजींना त्याच्याशी या चरित्राचा संबंध येतो म्हणून सांगतो आपल्याला गांधीजी धरमपालजींना म्हणतात धरमपालजी हिस्टोरियन होते इतिहासाचे अभ्यासक होते गांधी जी धर्मपाल जी ने ऐसा कि धर्मपाल बोले जो देश 1200 साल तक लूटा गया तो जो देश 1200 साल तक लूटा गया से बोले तो उतनी संपत्ति तो चाहिए उस देश में तो उस संपत्ति को निर्माण करने के लिए कुछ तरीके भी हो गए उनके तो वो सब ढूंढ लाओ आप इस विषय पर काम करिए तर धरमपालजींनी सोळा वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव्य केलं त्यांच्या ब्रिटिश पार्लमेंटच्या लायब्ररीपासून इंडिया हाऊसच्या लायब्ररीपासून अनेक जी जी ग्रंथालय ती ग्रंथालय ग्रंथालय धुंडाळली आणि ब्रिटिशकालीन आणि ब्रिटिश पूर्वकालीन दस्तऐवजांचं संपूर्ण अध्ययन केलं आणि त्यात त्यांना आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या ज्या गोष्टी वाखणकरांच्या चरित्रामध्ये अधोरेखित केल्या गेल्या पुन्हा पुन्हा ते म्हणतात की ब्रिटिश पूर्व काळाच्या भारताचं वर्णन एकही भिकारीने असं आहे भारत आणि चीन जगाचा दोन तृतीयांश व्यापार करतो असं अठराशे पस्तीसमधलं ब्रिटिशांनी लिहिलेलं वर्णन आहे आता ग्लोबलायझेशन सुरू झाल्यानंतर इतक्या वर्षांनंतर भारताचा वन सुद्धा नाही ट्रेड इंटरनॅशनल ट्रेडचा अभ्यास केला तर ही प्रगती आहे का अधोगती आहे हे ठरवायला हवं आपण तर हरिभाऊ वाकणकर ते म्हणतात की आम्हाला सतत हे शिकवलं गेलं की वास्कोदा गामाने भारताचा शोध लावला भारतामधल्या या सगळ्याच्या भिंतींवरची जी चित्रं आहेत ती ज्या ज्या लोकांनी पाहिली ब्रिटिशांनी पाहिली आणि त्यांनी केलेलं वर्णन जे होतं ते त्यावेळेला गुलाम होतो ना आपण त्यांचं म्हणणं असं की ती चित्रं काढली गेली केव्हा तर हुमायून असेल अकबर असेल जहांगीर असेल त्यांच्या काळामध्ये काढलेली दोन तीनशे वर्षापूर्वीची ती चित्र असतील या पद्धतीचं काय काही लोकांनी अध्ययन केलं आम्ही त्याचा प्रतिकार प्रतिवाद नाही केला तो प्रतिवाद हे पाश्चिमात्य लोकांनी केला पाश्चिमात्य लोकांनी केल्यानंतर आपले लोक खडबडून जागे झाले आणि नंतर मग ज्या पद्धतीने संशोधन हरिभाऊ वाकणकरांनी केलं एक लाख वर्षाचा मूर्तिमंत इतिहास मानवी जगताचा एक लाख वर्ष अनइंटरप्टेड खंडित न होता मानवी अस्तित्व जगाच्या पाठीवर एका भूभागात असावं हा विश्वविक्रम त्या भीमबेटकाच्या नावावर लिहिता येईल असं हरिभाऊ म्हणतात युरोपमध्ये गेले हरिभाऊ फ्रान्समध्ये गेले पॅरिसमध्ये गेले अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना गेले चित्र काढायची आणि आपल्या मित्राला रस्त्याकडेला फुटपाथवर चित्र विकायला ठेवायचं आणि ती चित्रं विकून मग कुठे शिरा करायचा कमीत कमी सामुग्री जे करता येईल वजी असंच असे पदार्थ करून खाऊन जगायचं त्या भीम बेटकामध्ये पंधराशे पंधरा वर्ष हरीभाऊ जे जात होते तर ती त्या पंधरा वर्षामध्ये तिथे गेल्यानंतरचा आहार काय असायचा हरिभाऊंचा ते एका पिशवीमध्ये बटाटे न्यायचे आणि एका पिशवीमध्ये पीठ असायचं पाणी तिथे मिळायचं कारण निसर्गरम्य होतं ते खूप एक खड्डा काढायचा त्या खड्ड्यामध्ये ते बटाटे ठेवायचे सगळे त्याच्यावर काटक्या ठेवायच्या त्या काटक्या पेटवायच्या आणि काटक्या पेटल्यानंतर ते जळायच्या तर त्याच्यामुळे ते बटाटे उकडल्यासारखे व्हायचे आणि ते निखारे वगैरे असे तयार झाल्यासारखं झालं ते काटक्यांचं की एक दोन चपात्या थापायच्या आणि त्या त्याच्यावर भाजायच्या आणि मग ते खालनं बटाटे काढून बटाटे आणि चपाती खायचे असे कित्येक दिवस हरिभवनी काढले आयुष्यामध्ये एखादा मनुष्य सर्व प्रकारे इंद्रियांचा निग्रह करतो म्हणजे कुठल्या मर्यादेपर्यंत करतो ध्येय साध्य करण्याकरता त्याकरता किती क्लेश तो सहन करतो क्लेश सहन करतो ही जाणीवसुद्धा त्याची लुप्त होते या पद्धतीच्या एका विलक्षण भावावस्थेमध्ये हरिभाऊ होते त्यामुळे बऱ्याचदा जाताना तिथे जळवा लागायच्या जळू चिकटल्यानंतर ती रक्त शोषायची ती काढून टाकायची तर मांसाचा काही भाग त्या जळवेबरोबर काढून टाकल्याशिवाय त्यापासून सुटका नाही आहे अशा ठेचकाळलेलं शरीर घेऊन हरिभाऊंनी केलेलं आहे काम आहे युरोपमध्ये ज्यावेळेला हरिभाऊ गेले त्यावेळेला युरोपमधली संग्रहालयं बघितली रोमन एम्पायर वगैरे त्या काळातली संग्रहालयं बघितली आणि ती संग्रहालय बघताना हरिभाऊ त्यांना म्हणायचे की हे सगळं हे आमच्या भारतात आणलं आहे हे इथून आणलं आहे ते तिथून आणलं आहे असं सांगायचं आहे मग चित्र काढायचे त्याची स्केचेस एक अमेरिकन जोडपं त्यांच्याबरोबर त्या संग्रहालयामध्ये होतं आणि ते संग्रहालय पाहताना त्यांनी काढलेलं स्केच इतकं छान होतं की तो अमेरिकन मनुष्य त्यांना म्हणाला की ते मला विकत देणार का तर म्हणाला मी विक्री नाही करत त्याची माझ्या संदर्भाकरता काढतो तो फारच मागे लागला मग हरिभाऊंकडे पैसे नव्हते हरिभाऊ त्याला म्हणाले ठीक आहे चित्र मी देतो पण मला पैसे नको इथे जवळच म्हणे युरोपमध्ये रोमन एम्पायर वगैरे होतं त्या काळामध्ये रोमनांच्या काळामध्ये एक नगरी होती पॉम्पिओ वगैरे काहीतरी नाव आहे त्याचं हां तर त्या नगरीचं नाव आहे पॉम्पिओ तर म्हणे ते मला बघायचं आहे की संपूर्ण नगरच्या नगर ज्वालामुखीचा होऊन लाभारसामध्ये गाडलं ला गेलं सगळं काही तासांमध्ये लुप ते लुप्त होऊन गेलं सगळं आणि मग त्या परत उकरून काढलं त्या लोकांनी मग ज्वालामुखीमध्ये जीवाश्म जशा पद्धतीची तयार होतात तशी माणसं होती कुत्री होती वेगवेगळ्या वेग प्रकारचे जीव होते ते सगळे ज्वाला त्या ज्वालामुखीच्या त्या भयंकर उष्णतेच्यामध्ये होते त्याच स्थितीमध्ये जणू काही फ्रीज होऊन गेले काळ थांबल्यासारखे मग ते चांगल्या अवस्थेत कसे काढायचे तर प्लास्टर ऑफ पॅरिस त्या पोकळीमध्ये टाकून मग त्या बरोबर आकार आणि मग तो बाहेर काढायचा या पद्धतीने त्या लोकांनी बरंच काम केलं तिथे आणि मग ती नगरीच्या नगरी जी आहे ती तिथे आता बघायला आहे तर त्या नगरीमध्ये हरिभाऊ फिरत होते त्या फिरताना नगरीमध्ये मोठे मोठे आलिशान वाडे होते ते एका वाड्यासमोर उभं राहिल्यानंतर त्या अमेरिकन मनुष्याला हरिभाऊ म्हणाले की हा भारतीय मनुष्याचा वाडा असणार म्हणे का बरं म्हणे याची रचना पहा भारतामध्ये आमच्या वाड्यांची रचना जशी असते ना की प्रवेशद्वारापासून आत गेल्यानंतर असा एक पॅसेज असतो असा आणि त्याच्या कडेला एका बाजूला एक तुळशी वृंदावनासारखा कट्टा असतो तर तो असेल बघा आतमध्ये तर तसा तो कट्टा होता तिथे आणि तिथे काही काही अवशेष ठेवले होते पूर्वी आरसा हातामध्ये घ्यायचे ना आणि असा तो ओवल कल ओवल आकाराचा आरसा असायचा आणि त्याची मूठ असायची आणि मग त्या आरशामध्ये बघून वेणीफणी वगैरे हे सगळं करायचे तर तशी आरशाची मूठ होती ती फुटका तुटका असेल पण त्याची मूठ होती ती हस्तीदंती होती त्याच्यावर एक लक्ष्मीची आकृती होती अशी छान हरिभाऊंनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये या पद्धतीचं कलाकुसर व्हायची आणि मराठवाड्यातल्या तेर नावाचं गाव आहे त्या तेर नावाच्या गावात हे इथे आलेलं आहे मग ज्यावेळेला त्या लोकांशी चर्चा केली त्यांनी त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं की भारताचा रोमनांशी व्यापार होता आणि त्यावेळेच्या रोमन राज्यकर्त्यांनी एक असा आदेश दिला होता रोमन स्त्रियांकरता विशेषतः की भारतामधली वस्त्रं तुम्ही वापरू नका भारतातले अलंकार जे आहेत ते तुम्ही वापरू नका भारतातली अत्तर तुम्ही वापरू नका कारण हे भारतीय लोक या सगळ्या वस्तू आपल्याला विकतात आणि आपल्याकडनं सोनं घेऊन जातात धरमपालजींनी लिहिले की भारत जी सुवर्णभूमी होता भारत लोखंड त्यांना द्यायचा आणि सोनं आणायचा कलाबुतीच्या वस्तू त्यांना द्यायचा आणि सोनं आणायचा वस्त्र त्यांना द्यायचं आणि सोनं आणायचा धातूची वेगवेगळी शिल्पकला होती ती त्यांना द्यायचं आणि सोनं सोनं आणायचा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीकाम केलेल्या कलाकुसर केलेली वेगवेगळ्या प्रकारची भांडी माती कामात तयार केलेली मॅगास्थेनिसचं एक वर्णन ते हरिभाऊंच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे की मॅगास्थेनिसने त्या काळामध्ये म्हणजे अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या काळामध्ये त्याच्याबरोबर अलेक्झांडरबरोबर ज्या वेळेला तो आला मॅगास्थेनिस त्यावेळेला त्यावेळेच्या भारताचं त्याने वर्णन केलं तर भारतामध्ये राजप्रसादांमध्ये अशी भांडी असतात म्हणाले की ती चांदीसारखी आणि सोन्यासारखी चमकतात पण चुकून हातात न पडलं तर काचेसारखी ती फुटतात तो तर कळलं नाही त्याला की अशी चांदी सोन्यासारखी दिसणारी भांडी फुटतात कशी काय ती धातूची नसतात तर धातूची कशी नसतात धातूसारखीच वाटतात तर हरिभाऊ वाकडकरांनी जिथे जिथे खापराचे नमुने मिळाले पूर्वीच्या काळामध्ये उत्खननामध्ये त्या सगळ्या खापराच्या नमुन्यांचं ग्रेडेशन केलं कुठल्या काळामध्ये कशा पद्धतीने ती खापरं तयार केली होती आणि मग त्यांना असं लक्षात आलं की त्या खापराच्या पृष्ठभागावर आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने धातूचा मुलामा देण्याची सोन्यासारख्या चांदीसारख्या धातूचा मुलामा देण्याची एक व्यवस्था होती मग त्याचे काही तुकडे मिळाले काही चांगली भांडी मिळाली काही फुटकी तुटकी भांडी मिळाली पण मॅगासेनिसच्या डायरीमधल्या त्या नोंदींशी या नोंदी जुळतात इतकं विलक्षण काम हरिभाऊंनी केलं भीमबेटकामध्ये त्यांनी जे काम केलं त्यात काही वर्ष त्यांनी घालवली आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रमाणभूत काम जर काही असेल तर भीमबेटकामध्ये बेटकामध्ये हरिभाऊंनी केलेलं काम आहे सगळ्या जगाने नावाजलं की एक लाख वर्षाचा मानवी इतिहास सातत्याने चार हजार वर्षापूर्वीचा तीस हजार वर्षापूर्वीचा अठ्ठावीस हजार वर्षापूर्वीचा पन्नास हजार वर्षापूर्वीचा एक लाख वर्षापूर्वीचा किंवा त्याच्या अगोदर अज्ञात आहे की कुठल्या काळामध्ये त्या लोकांनी ती निर्माण केली असतील चित्रकला ती शैलाश्रयामध्ये तयार केलेली तर के के या सगळ्या गोष्टींचं विलक्षण अध्ययन हरिभाऊ जन्मभर करत होते आणि हरिभाऊंच्या मनामध्ये हा प्रश्न पुन्हा पुन्हा यायचा की भारतामध्ये एवढ्या सगळ्या कला अस्तित्वात होत्या पूर्वीच्या काळी आणि या प्रचंड आक्रमणांमध्ये त्या कलांचा जर नाश झाला असेल तर त्या कलांचं पुनर्जीवन करता नाही ना मनुष्य हा संस्कारित होतो जसा पाषाण संस्कारित होतो पाषाणामध्ये शिल्प घडवता म्हणजे पाषाण तुम्ही संस्कारित करता आहात पाषाण वाजवून बघितला जातो नर आणि मादी पाषाणाच्या आहेत वेगवेगळ्या घडवणारे शिल्पकार सांगतात की त्यावर न कळतं आणि मग कुठल्या पाषाणामध्ये कुठल्या प्रकारच्या मूर्ती किती किती उंचीची मूर्ती असेल त्या मूर्तीकरता कुठल्या प्रकारची आयुध वापरावी आणि ती मूर्ती घडवताना त्याचा तुकडा पडणार नाही याकरता काय काय काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टी या कला आपल्याकडे अस्तित्वात होत्या राजस्थानमधल्या काही भागामध्ये ज्यावेळेला ते फिरले सरस्वती नदीच्या शोधाच्या प्र प्रकल्पाकरता चार हजार किलोमीटर साध्या मॅटॅडोरमधनं म्हणणं मोरोपंत पिंगळे हरिभाऊ या सगळ्या लोकांनी कुठलाही शहाणा माणूस असला वेळात आडस करणार नाही शहाणा म्हणजे व्यवहारी आपण व्यवहारी मनुष्याला शहाणा म्हणतो एक मोठी ब्लंडर आहे <laughs> व्यवहारी मनुष्य कधी शहाणा असत <laughs> नाही आणि शहाण्या लोकांशी व्यवहाराचं फारसं जमत नाही कधी तर हरिभाऊ वाकणकर वगैरे सगळे लोक त्या कॅटेगरीतले <laughs> लो, लोक आहेत की जे शहाणे आहेत आणि त्यांचं व्यवहाराशी कधी जमलं नाही झोकून देऊन काम केलं त्या मॅटेडॉरमधनं चार हजार किलोमीटरचा प्रवास केला मग राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उतरायचं त्या 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 ठिकाणी त्या त्या गावांमध्ये माहिती घ्यायचे जुनं काय काय मिळेल काही नाही चौकशी करायचे मग ते लोक पाणी द्यायचे यांचं स्वागत करायचे यांना हार गळ्यामध्ये घालायचे सरस्वती नदीचा शोध करतात म्हटल्यावर एवढं पुण्यकर्म तर त्यामुळे अतिशय आदराने ते राजस्थानमधले लोक सगळे त्यांच्याशी वागले राजस्थानमध्ये प पंजाबमध्ये गुजरातमध्ये या सर्व मार्गाने हिमाचलपासूनच ज्या नदीचा मार्ग ट्रेस करत 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 ते गेले हरी भाऊ म्हणाले मी वर्णनं वाचली सगळी की गंगा नदी आणि सरस्वती नदी या दोन नद्यांच्या मधल्या भागामध्ये महाभारताचं युद्ध झालं कुरुक्षेत्रावरचं कुरुक्षेत्र आहे दोन नद्यांच्या मध्ये तर म्हणे या नद्या कशा होत्या तर गंगा तर आहे पण सरस्वती नदी तर लुप्त झाली मग त्या त्या ठिकाणी काही ठिकाणी बांधकाम बघितली म्हणे मी त्यांना विचारलं की हे ईट से लाय आप तर सुरुवातीला तो थोडा गोंधळ लाणे म्हणाला की मैं खरीद नाही लाया बोले म्हणे कासे म्हणे या नजदीक जमीन मे आहे बोले की पुराना बांधकाम होगा से ईटे निकाल निकाल कर लाते हम बोले वो इटे इस तरीके की है बोले इटे की इतनी धूप राजस्थान में रहती आहे ना बोले तो व थंड रहती है अंदर से हरिभाऊ वाकणकरांनी त्यांनी दाखवलेल्या ठिकाणी जाऊन ज्या ते खड्डे वगैरे पाहिले त्यावेळेला ते म्हणाले की पूर्वीच्या काळामधली गाडली गेलेली घरं आणि त्याकरता बांधकाम केलेलं आपण ज्याला म्हणतो ना की टेक्नॉलॉजी पश्चिमेकडून भारतामध्ये आली आर सी सी कन्स्ट्रक्शन्स आहेत ना आता इंजिनियर आहे दुर्दैवाने कन्स्ट्रक्शनची कामं केली सिमेंट वापरून केली नालायकपणाने ही शंभर टक्के पर्यावरणविरोधी आहेत भारतीय पर्यावरणाचा याच्याशी चे संबंध नाही आहे का ती उन्हाळ्यात तापतील हिवाळ्यात थंडगार असतील आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या व्याधी आणि मनस्ताप देतील या आर सी सी इमारती आमची पूर्वीची कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी जी होती ती उन्हाळ्यामध्ये घरं थंड ठेवायची आणि हिवाळ्यामध्ये उबदार ठेवायची या पद्धतीचं तंत्रज्ञान ते विटा कास्ट करताना ज्या लोकांनी केलं त्यांच्याकडे विज्ञान तंत्रज्ञान नव्हतं ते अडाणी होतं ते मूर्ख होते असा निष्कर्ष जर काढला तर बुद्धीवरच प्रश्नचिन्ह ठेवावं लागेल हरिभाऊ वाकणकरांनी यावर काम केलं त्या सरस्वती नदीचा शोध ज्यावेळेला हरिभाऊ वाकणकर घेत होतं त्यावेळेला हिमाचलमध्ये त्याचा उगम आहे या पद्धतीचं वर्णन मिळतं मग ययातीच्या चरित्रामध्ये त्या कथानकामध्ये पुराणांमधनं त्याची उत्तरं मिळतात मग त्या नदीचं वर्णन आहे त्या नदीचे घाट कसे होते याचं वर्णन आहे त्या नदीची रुंदी किती असेल त्याची वर्णन आहे तर हरिभाऊ म्हणाले की जिथे नदी होती पण ती लुप्त झाली लुप्तसुद्धा कधी झाली इसवी सणापूर्वी दोन हजार वर्ष चार हजार वर्षापूर्वी जी नदी लुप्त झाली त्या नदीचा शोध या मनशाने घेतला चार हजार किलोमीटर त्या नदीच्या प्रदेशातनं बरोबर सगळी गेले फिरत आणि हरिभाऊंनी असं सांगितलं की राजस्थानच्या मरुभूमीमध्ये मी असा पट्टा बघितला की ज्या पट्ट्याच्या दोन्ही बाजूला मरुभूमी होती आणि मधला एकच पट्टा असा हिरवागार होता शेतं होती सगळी तिथे त्यामुळे मला असं लक्षात आलं की हेच सरस्वती नदीचं पात्र असणार जरी ती लुप्त झाली असली तरी त्याचं पाणी असणार आणि त्या ओलाव्यावर इथे पिकं चांगली येतात म्हणून त्या पिकांच्या कडेने जाता जाता आणि मी ती रुंदी बघितली त्या पट्ट्याची तर ती त्यात महाभारतकालीन जे वर्णन आहे किंवा जे काळात झालेली वर्णन आहे त्या वर्णनांप्रमाणे सात ते आठ किलोमीटर होतं मग काही ठिकाणी मी त्यांना विचारलं की हा कुछ पत्थर का बांधकाम वगैरे आहे क्या तर त्यांनी सांगितलं हां काही काही आहे बोले पण दिखावा मेरे को नदीवर सुंदर घाट असावे तसे सरस्वती नदीचा एका बाजूचा घाट हरिभाऊंना दिसला बांधलेला छान तो घाट बघितल्यानंतर हरिभाऊ म्हणाले की या नदीची रुंदी सात आठ किलोमीटर असेल तर इथून आठ किलोमीटर चालत गेल्यानंतर तिकडेही एखादा घाट असला पाहिजेला आहे हरिभाऊ चालत गेले त्यातनं काट्याकुट्यांमधनं काही ठिकाणी पिकांमधनं काही ठिकाणी शेतांमधणं आणि पलीकडच्या बाजूला समोर ज्या वेळेला तिथे उकरा उकरी करून माणसं बरोबर घेऊन श्रम करून पाहिलं त्यावेळेला तसाच सुंदर घाटाचं बांधकामाचे दगड तिथे दिसले हरिभाऊंना सरस्वती <laughs> नदी या देशाच्या इतिहासाशी जोडली गेलेली आहे आणि ही सरस्वती नदी इतकी जलदाय सरस्वती नदी इतकी जलदायीनी होती आणि थेट हिमालय त्यातल्या बर्फाच्या वितळून त्या सगळ्या अनंत प्रकारच्या वनस्पती आणि अनंत प्रकारच्या औषधी गुणधर्म असलेलं सगळं हिमालयातलं जे पाणी आहे ते त्या नदीतनं येत होतं आणि राजस्थानमध्ये एक लक्षणीय गोष्ट त्या लोकांनी दाखवली त्यांना अनेक ठिकाणी विहिरी होत्या प्यायला पाणी द्यायचं पटकन आगत स्वागत करताना तर प्यायचं पाणी जे द्यायचं तर काही वेळा ते खारं पाणी असायचं आणि काही वेळा अत्यंत मधूर चव असलेलं अत्यंत सुरेख पाणी छान सुंदर चवस ले लो असा हरिभा मिलासा मैं हरिभाव मनाल कि वो पानी थोड़ा सा नमक जैसा उसका टेस्ट था बोले इसका इसका अलग है तो ये कहाँ से लाया तो बोले हम तो कुएं खुदवाते हैं बोले हरिभू लेकिन जिस कुएँ को ऐसा अच्छा पानी लगता है ना उसको हम सरस्वती जल कहते हैं एखाद्या देशाचा इतिहास लिहिताना हजारो वर्षांचा इतिहास लिहिताना एका पिढीने दुसऱ्या पिढीला दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला तिसऱ्या पिढीने चौथ्या पिढीला अंतहीन ज्या गोष्टी सांगितल्या जी निरर्थक बाष्पळ बडबड म्हणून आम्ही टोलवली दुर्दैवाने उच्च विद्या विभूषित या याबाबतीत भ्रम इतका विचित्र आहे की त्यांचे मेंदू उलटेच चालतात बरोबर सरळ चालतच नाही ते लॉजिकल चालत नाही लॉजिकल चालतात आणि त्याला तेच त्यांचं लॉजिक आहे की हे इलॉजिकल आहे मग हेच लॉजिक आहे आमचं असा एक विचित्र दुराग्रह अहंकारी दुराग्रह पाश्चिमात्यांच्या शिक्षणाने निर्माण झाला त्यामुळे आपले मेंदू सगळे विपरीत चालतात आणि हे हा काही योगायोग नाही आहे टी बी मेकॉले ज्यावेळेला म्हणतो की भारतामध्ये मी अशी शिक्षण व्यवस्था लागू करतो आहे आता की ते भारतीय दिसायला भारतीय असतील पण वृत्तीने ब्रिटिश असतील भारतातल्या सर्व परंपरांवर सर्वाधिक टीका करणारे लोक भारतीयच असतील कारण ते माझ्या व्यवस्थेचा प्रॉडक्ट आहेत टी बी मेकॉले सांगतो तसंच झालं भारतामध्ये आणि सर्व प्रकारची अनागोंदी सर्व प्रकारची अनास्था मूलभूत संशोधनाबद्दल चिकित्साबद्दल काही नाही जे हजारो वर्ष तुमच्याकडे टाईम टेस्टेड आहे काळाच्या कसोटीवर घासून हजारो वर्ष जी परंपरा टिकली परंपरे त्या परंपरेकडे पाठ फिरवायची आणि ज्यांचा इतिहास हे दोनशे चारशे वर्षाचं सुद्धा नाही आहे त्या लोकांकडनं उसणं काही घ्यायचं आणि त्या काळाच्या कसोटीवर घासून निर् निर्णायकरीतीने सकारात्मक ठरेल का नकारात्मक ठरेल याचं कुठलंही चिंतन न करता ते स्वीकारायचं अंधयपणा नाही तसं आपण स्वीकारतो हरिभाऊंनी खूप तळमळीने या विषयावर संशोधन केलं अनेक प्रकारचं काम केलं मथुरेमध्ये एकदा हरिभाऊ ज्यावेळेला गेले त्यावेळेला मथुरेमध्ये म्हणे त्यावेळेचं वर्णन आहे अर्थात किमान पन्नास वर्षापूर्वीचं वर्णन असेल ते त्यांनी वर्णन केलं आहे की मथुरे म्हणजे नद्यांच्या किनारी स्नानगृह घरात नसायची त्या नदीवरच जायचे स्नानाला तर हरिभाऊ स्नानाला गेले तिथे मथुरेमध्ये मग त्या नदीत स्नानाला यमुना नदीत स्नानाला गेल्यानंतर स्नान करताना पायाला असं काहीतरी असं गुळगुळीत असं कागदासारखं काहीतरी लागलं वाकून हरिभाऊंनी उचललं ते तर हरिभाऊंना आश्चर्य वाटलं तो एक लिखित कागद होता भुर्जपत्रावरचा कागद असतो था ना ताडपत्र भुर्जपत्र भुर्जपत्र पातळ असतं ताडपत्र जरा था, था, जाड असतं तर त्या भुर्जपत्रावरचा एक कागद होता चुरगळलेला असा तर तो, तो कागद बघितला हरिभाऊंनी त्यावर काही लिखाण केलं होतं छान मग हरिभाऊ एक दोन तीन तास त्या पाण्यामध्ये डुबक्या मारून असं काही सापडतं का पाहत होते चाळीस पन्नास कागद त्यांना सापडले किती दिवस पाण्यात असतील तरी ते चांगल्या अवस्थेत होते कागद हरिभाऊंनी त्याची एक गुंडाळी केली आणि जिथे मुक्काम होता तिथे ते घेऊन आले सगळे कागद आणि जसे आपण बसलो आहोत तसा तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचा काहीतरी होता तर तो, तो एक एक कागद आणि त्यावरची सूत्रं हरिभाऊंनी संस्कृतमधली वाचायला सुरुवात केल्यानंतर त्यात एक जाणकार होता संगीताचा त्याने सांगितलं हरिभाऊ हे जे आहे ना बोले या संगीत रत्नाकर जो ग्रंथ आहे उसमेसे आहे चारंगधराने बाराव्या शतकात जो ग्रंथ लिहिला त्याची हस्तलिखित प्रत शहाण्या लोकांचे मूर्ख वंशज जे असतात त्यांना घरामध्ये त्याची अडचण व्हायला लागते आणि ते फेकून देतात कुठेतरी असं त्या पद्धतीने फेकलेले ते चाळीस फेक ले पन्नास कागद भाऊ हो। एका ग्रस्थांचं त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे की त्यांच्याकडे खूप हस्तलिखित होती आणि त्यांना हरिभावना द्यायची होती आणि त्यांनी सांगितलं की हरिभावना द्यायची घरातल्या लोकांची पटकन तयारी होईना त्यांना असं वाटलं यांना द्यायची म्हणजे त्याचं काही मूल्य होईल का अमुक तो व्यवहारी असतात ना लोक शहाणे असतात <laughs> एखाद्या व्यासंगी मनुष्याला काही द्यावाचं त्यांना वाटत नाही तर त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला पण त्या ग्रहस्थांनी भारतीय परंपरेमध्ये तुम्ही इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं तर गळी उतरवू शकता बरोबर भावनिकदृष्ट्या <laughs> एखाद्या मनुष्याला ब्लॅकमेलिंग केलं तर त्या ग्रहस्थांनी सांगून ठेवलं होतं की मी गेल्यानंतर ते जर तुम्ही हरिभाऊनं दिलं नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही मग हरिभाऊंना तो ठेवा मिळाला इतका झपाटल्या पण हरिभाऊंकडे होतं मग ती सगळी सामुग्री गोळा करायची ती न्यायची त्याचं ब क्लासिफिकेशन करायचं त्याचा कालनिर्णय करायचा त्यावेळेला काही कार्बन डेटिंग नव्हतं ना, ना। मग त्याचा कालनिर्णय कसा करणार की खापराचे तुकडे कधी तयार केलेले आहेत हे चित्र कधी काढलेली आहेत ती चित्र कधी काढलेली आहेत मग त्याचं वीस प्रकारे विभाजन केलं त्यांनी की त्यातली साम्यस्थळं जी आहेत की ही चित्र साधारण एका कालखंडामध्ये काढलेली दिसतात दुसरी सिमिलॅरिटी असलेली ती दुसऱ्या कालखंडात तिसरी तिसऱ्या कालखंडामध्ये या पद्धतीने जे जो बायफर्केशन केलं के पाश्चिमात्य लोकांनी केलेलं त्यांच्याकडचं जे संशोधन किंवा भारतामधल्या त्यांच्या ज्या नोंदी होत्या त्या नोंदींबद्द त्या त्या नोंदींचा आणि आपल्या लिखाणाचा ताळमेळ हरिभाऊंनी घेतला या सर्व गोष्टी हरिभाऊंनी केल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हरिभाऊ काम करत होते बरेच लोक त्यांना शहाणे व्यवहारी लोक सल्ला द्यायचे किंवा कुटुंबाची किती परवड होते हरिभाऊ काय फालतूपणा घेऊन बसला तुम्ही हा कुठेतरी आधी मानवाने काढलेली चार दोन चित्र खरडलं त्याला बाकी काही येतच नव्हतं त्याचं काय एवढं कौतुक तुम्ही करत बसता असं सगळं अनेक प्रकारे त्यांना हरिभाऊंची अवहेलना करून बघितली त्यांचा अपमान करून बघितला त्यांची खिल्ली उडवून बघितली त्यांची टिंगल करून बघितली तरी हरिभाऊंनी जन्मभर हे काम केलं त्यांना भारत सरकारने पद्मश्री तर दिलाच पण जगभर हरिभाऊंचा खूप प्रकारे सन्मान झाला भारतीय लोकांचं कॉन्ट्रीब्युशन काय यावर न्यूयॉर्कमध्ये एक प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं योगेंद्रजी त्यावेळेला त्या प्रदर्शनाच्या वेळेला त्यांच्याबरोबर होते नासामध्ये काम करणारे एक भारतीय ग्रहस्थ त्या कार्यक्रमाला खन्ना म्हणून डॉक्टर खन्ना त्यांचं नाव आहे बोलता ते तिथे आले होते आणि हरिभाऊंनी त्या प्रदर्शनाची मांडणी अशी केली होती की आत्ताचं खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय खगोल विज्ञान त्यावेळेची उपकरणं काही उपलब्ध आहेत आणि त्याचे कागदोपत्री पुरावे काय आहेत आत्ताची कालगणना त्यावेळेची कालगणना भारतीय कालगणनेच्या संदर्भातले मॉडेल्स कशी होती त्याची स्केचेस आणि ती कुणी केली त्याच्या पद्धतीने आत्ताचं गणित त्या काळातलं गणित आणि त्याचे पुरावे मग वेगवेगळे असे पुरावे वेगवेगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या ते डॉक्टर खन्ना नासामध्ये त्यावेळेला रिसर्च सायंटिस्ट म्हणून होते तर डॉक्टर खन्नांनी ते खन्ना पाहिल्यानंतर इंडियन लोकांचं एवढं कॉन्ट्रीब्युशन विज्ञानाला आहे हे डॉक्टर खन्ना म्हणाले मला आयुष्यात कधी कळलं नाही मला वाटलं मी नासामध्ये म्हणजे आय एम ऑन टॉप ऑफ दिस वर्ल्ड यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही या जगामध्ये तर ते म्हणे दुसऱ्या दिवशी दोन बसेस घेऊन नासामधल्या त्यांच्या वैज्ञानिक मित्रांना त्यांनी आणलं आणि सांगितलं धिस इज आवर कॉन्ट्रीब्युशन हे आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे भारताचं डॉक्टर खन्ना म्हणाले हे आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मी आयुष्यात पहिल्यांदा अमेरिकन लोकांना सांगितलं हा आत्मविश्वास जागृत करणारा माणूस हा साधा माणूस आपल्या लोकसभेच्या सभापती होत्या ना महाजन सुमित्राताई त्यांचं नुकतंच लग्न होऊन त्या उज्जैनमध्ये आल्या होत्या त्यावेळेला म्हणे तर त्यांचा मुलगा लहान मुलं खोडकर असतात ना त्यांचा मुलगा ते ही वस्तू उचलायचा ती वस्तू उचलायचा असं तसं करायचं त्या रागवायच्या तर हरिभाऊ म्हणाले की तू सारखं जर रागवलीस ना तुझ्या मुलाला म्हणे तर त्याची यातली रुची संपून जाईल आणि दुर्दैवाने यात काम करणारा कोणी मनुष्य नाही आहे तर त्याला जर हे आवडेल आणि मी बसून त्याला समजवून सांगेन त्याला नाणी समजवून सांगायचे आदिवासींना समजून सांगितली त्या आदिवासींच्या भाषा माळवी जी भाषा आहे धार आणि मध्य प्रदेशातला माळवा म्हणतात ना तो त्या माळव्यामधल्या आदिवासींची जी भाषा आहे ती बोलीभाषा व्यवस्थित यायची त्यांना कारण लहानपणापासून त्यांच्यामध्ये वावरले ते तर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हरिभाऊंबरोबर पाश्चिमात्य लोक ज्या वेळेला आले होते त्यावेळेला ते काही आदिवासी हरिभाऊ अरे तो आपले बाबा आहे असं म्हणून ते आले तर त्यांना मा हो? काय हॉटेलमध्ये आज सोडे ना ते लोक दरवान तिथले तर हरिभाऊंनी त्यांना पाहिलं बोलवलं त्यांच्या भाषेमध्ये माळवी भाषेमध्ये काही हो म्हणजे काय कसं कसं काय आत आहे हो असं काहीतरी काही बोलले त्यांच्या माळवी भाषेमध्ये मा त्यांनी आणली खिशातनं त्यांनी नाणीच नाणी काढून आणली त्या आदिवासींनी त्यांना नाणी सापडली होती ती नाणी बाजारात विकावं असं त्यांना वाटलं नाही या मनुष्याला त्यात गती आहे आणि या मनुष्याला ती नाणी द्यावी हरिभाऊ सुमित्रा महाजनांना समजून सांगतात अगं म्हणे आदिवासींना जे कळतं की हा प्राचीन ठेवाय सांभाळला पाहिजेला तो जर तुझ्या मुलाला या वयात कळला तर तो, तो किती काम करेल यावर संस्कार करावा लागतो मृदंगोपी मुखलेपनम करो ती मधुरध्वनीम तो मृदुंगावरचा संस्कार आहे वाणीवरचा संस्कार आहे पाहावं कसं चालावं कसं बोलावं कसं संवेदना कशा असाव्या जेवायला आवडतं खायला आवडतं रसनेचा संस्कार काय आहे किती प्रकारे जग अनुभवतो आपण शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ज्याला जे ज्या पद्धतीने व्यक्त करता येते ते त्या पद्धतीने अतिशय उत्कटतेने कसं व्यक्त करता है? करेल तो मनुष्य आणि तो ज्या पद्धतीने व्यक्त करेल ते निशब्द एक शब्द त्याच्याशी न बोलता त्याचं रसग्रहण आम्हाला करता येईल का हरिभाऊ वाकणकरांनी एक शब्द कोणी न बोलता जे निर्माण करून ठेवलं होतं त्याचं रस ग्रहण करून ते, ते शब्दांकित करून आम्हाला समजून सांगितलं डी कोडिंग ऑफ नॉलेज ज्याला म्हणतात डी कोडिंग ऑफ नॉलेज ज्ञानाचं डी कोडिंग करायला हवं भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितलं भगवद्गीतेवर अनेक भाष्य लिहून त्या त्या काळाशी सुसंग त्या लोकांच्या समजायला अनुकूल अशा पद्धतीची भाष्य लिहिली गेली हे डी कोडिंग ऑफ नॉलेज आहे मौलींनी ज्ञानेश्वरी लिहिली शंकराचार्यांनी त्यावर भाष्य केलं विवेकानंदांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिला स्वरूपानंदांनी परत ज्ञानेश्वरीवर भाष्य लिहिलं हे डी कोडिंग ऑफ नॉलेज आहे भारतीय परंपरेमध्ये झालेलं आणि हे थँकलेस काम करणाऱ्या लोकांनी त्यावर पेटंट रजिस्टर नाही केलं इंटेलेक्च्युअल <laughs> प्रॉपर्टी राईट्सच्या अखत्यारीत्या आणलं नाही रवींद्रनाथ टागोर फ्रीडम नावाच्या कवितेत म्हणतात वेअर नॉलेज इज फ्री ओ लॉर्ड लेट माय कंट्री मॅन अवेक माझ्या भारतीय लोकांना अशा एका स्थितीमध्ये जीवनाचा अनुभव घेऊ देत जागा देत खडपडून त्यांना लेट माय कंट्रीमॅन अवे के ईश्वरा वेअर नॉलेज इज फ्री जिथे ज्ञान मुक्त असे जिथे प्रचंड श्रम केले जातील रेसलेस मनुष्याने करावे या पद्धतीचे श्रम जिथे केले जातील पण ते श्रम जे आहेत ते एका उदात्त हेतूने केलेले असतील जिथे वेगवेगळ्या संकुचित संकीर्ण कुंपणांमध्ये आम्ही विभागलेले नसू हे विश्वाची माझे घरं माऊलींनी लिहिलं ते याच जीवनामध्ये हरिभाऊ वाकणकरांनी अनुभवलं ज्या वेळेला ते वे जन्मात कधी ज्याचा चेहरा पाहिला नाही आणि भविष्यात कधी पाहण्याची शक्यता नाही अशा रेड इंडियन मनुष्याशी त्याच्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये बोलताना तू माझा अर्धा भाऊ आहेस आणि या संस्कृतीने आपण जोडले गेलेलो आहोत आपली हे हवन करण्याची तर्पण करण्याची संस्कृती आहे इदम न मम ही आपली संस्कृती आहे प्रकृती केंद्रबिंदू आहे मनुष्य केंद्रबिंदू नाही आहे आणि ती प्रकृती केंद्रबिंदू असताना मनुष्याला प्रकृती जशी दिसली तशी त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने चित्रांकित करण्याची जी काही कला विकसित केली त्या कलेच्या माध्यमातून या जगाचा इतिहास निशब्द इतिहास चित्रांमधनं चित्रित केला गेलेला त्यांच्याकडे असणाऱ्या अवजारांचा उपयोग केलेला कुठे दगडाची हत्यार असतील कुठे काही धातूंचे शोध लावले असतील त्यानंतर ते कुठे काही वनस्पतींची पानं बघून किंवा त्यांचे वेगवेगळे रंग मातीचे वनस्पतींचे असे वेगवेगळे रंग बघून त्यांना असं वाटलं असेल की नुसतंच ब्लॅक अँड ब्लॅक अँड व्हाईट का आपणही रंग भरू त्यांनी ते रंग भरले आणि ते रंग केले आणि ते रंग त्यानंतरसुद्धा दिसतात तिथे काही तांबूस रंगाचे थे दिसतात काही पिवळ्यासर रंगाचे दिसतात काही पक्षांचे वेगवेगळे रंग त्यांना जसे अनुभवले त्यांनी तसे रंगवण्याचे प्रयत्न केले त्या रंगांना तो, तो ब्राईटनेस नसेल पण त्यांचा हेतू जो आहे त्यामागे की लोकांना कळावं की या प पक, पक्षाच्या पंखाला किती रंग आहेत हे कळावं आणि हे सगळं फक्त त्यांनी कळावं म्हणून हा सगळा वारसा थँकलेस काम म्हणून करून ठेवला वेरूळचं कैलास लेणं जे उभं कातरून ठेवलं आहे लाकूड तासावा तसा पाषाण सहा सातशे फूट जर तासला असेल तर त्याकरता किती प्रचंड काम केलं असेल ज्या मूर्ती घडवल्या त्या मूर्तींच्या चेहऱ्यावर उग्र रौद्र भाव हिथपासून लज्जेच्या भावापर्यंत कोरले हे सगळे भाव पाषाणामध्ये कसे कोरता येतात पाषाणात भावभावना कशा कोरता येतात कुठल्या शस्त्रांनी कोरतात ज्या हाताने मनुष्य कोरतो त्या हातांना भावना कळत नाही त्या मनाला कळतात मन आपल्या हातांमधनं संक्रमित ज्या हो वेळेला होतं त्यावेळेला ते कंठामधनं व्यक्त होतं त्यावेळेला हातांमधनं व्यक्त होतं तालवाद्यांच्या तंतुवाद्यांच्या रूपामध्ये सर्वांगाने ज्या वेळेला कलांचा विकास होतो त्यावेळेला ते मन कसं संस्कारित असतं या दिशेने कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस शेवटी तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये जाऊन कसा पोचतो तर हरिभाऊ वाकणकर त्याचं उत्तम उदाहरण आहे भगवद्गीतेतलं एक अप्रतिम सूत्र आहे अंत्यमतीसहागतिर भवेत तुमच्या जीवनाचा शेवटचा श्वास तुम्ही घेता किंवा सोडता त्या क्षणी तुमच्या मनामध्ये जो विचार असतो त्या पद्धतीची गती तुम्हाला मिळते सिंगापूरला एका कार्यक्रमाकरता प्रदर्शनाकरताच बौद्धा हरिभाऊ गेले होते त्यावेळेला एक चित्र काढत बसले होते आणि ते चित्र काढता काढता हरिभाऊ कलंडले आणि तिथेच त्यांचा प्राण गेला अंत्यमती सागतीर भवेत विल मीट अगेन सर जे कृष्णमूर्ती म्हणायचे की आपण पुन्हा भेटू य गतवान निवर्तनते तद्धाम मम ती अंतिम मुक्काम आहे पण तोपर्यंत तो पुनरपी जननम पुनरपी मरणम आपण पुन्हा पुन्हा येऊ आपण पुन्हा पुन्हा हे काम करू भगवद्गीता हातात घेऊन फासावर जाऊ पुन्हा भारतमातेच्या स्वातंत्र्याकरता तिच्या समृद्धीकरता लोकांचं अज्ञान दूर करण्याकरता आपण पुन्हा पुन्हा काम करू मला कशाला मोक्ष या भारतामध्ये एक निराश्रित कुत्रा त्याच्या पोटामधली भूक त्याला अस्वस्थ करणारी आहे आणि तो व्याकुळ आहे अन्नाकरता असा माझ्या भारतामध्ये एखादा निराश्रित कुत्रा रस्त्याने जोपर्यंत भटकत भटकताना मी पाहिल तोपर्यंत त्याला अन्न देणं हे माझ्यासाठी मोक्षापेक्षा महत्त्वाचं आहे असं विवेकानंद म्हणतात हरिभाऊ तसं जीवन जगेल निमित्ताने हरिभाऊंच्या जीवनातल्या फार थोड्याशा गोष्टी मी सांगू शकलो व्यापट व्यापक त्यांचा जीवनपट आहे हरिभाऊंचा अखंड समर्पण आहे अखंड तपस्या आहे यात मी कुठेच डोकावत नाही मी जो डोकावतो तो फक्त साक्षीदार म्हणून डोकावतो हे पुढच्या पिढ्यांसाठी मला साठवून ठेवायचं आहे म्हणून मी डोकावतो हे मी केलं नाही तो कोण करणार हे मीच करायला हवं या जाणीव ना मी हरी भाऊंचा तो नाहम भावातला मी आहे अहम भावातला मी नाही आहे नाहम भावातला मी आहे आणि अखंड समर्पण आहे अखंड ध्यास आहे त्यांच्या घरामधल्या एका भिंतीवर त्यांच्या एका विद्यार्थ्याला त्यांनी चित्र काढायला सांगितलं होतं त्या अजिंठ्यातल्या एक लेणीतलं एक चित्र त्याने काढलं होतं आणि त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं असं वाटायचं की एक हजार दोन हजार वर्षापूर्वीच्या एखाद्या गुहेमध्ये आपण आलो आहे की काय हरिभाऊंचं जीवन तसं होतं आणि त्याकरता वाटेल ती किंमत मोजण्याची लोकांना बरोबर घेऊन जायचं त्यांना जेवायला खालायला घालायचं परदेशात नाही येणारे लोक असायचे तर त्यांना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांना तिथे न्यायचं त्यांना हा वारसा दाखवायचा की पहा काय दैदिप्यमान काम माझ्या भारतामध्ये झालं आहे आणि त्यात एखादा माणूस आजारी पडला तर त्याच्यावर उपचार करायचे त्यांच्या लक्ष्मी वहिनी त्या उपचार करायच्या होमिओपॅथीच्या एका ठिकाणी उपचार करायला काही नव्हतं तिथे औषधं होती पण ती पाण्यातनं डायल्यूट करून द्यायला हवी तिथे पाणी शिल्लक नव्हतं त्या झोपडीमध्ये मग मी घेऊन येतो म्हणाले मध्यरात्री तो, तो माणूस व्याकुळ झालेला आहे त्याला औषध द्यायचं आहे हरिभो एका हातात काठी कंदील असा घेऊन निघाले मध्यरात्री घेऊन सुद्धा श्वापदांचा वावर दिवसा असायचा तर मध्यरात्री ते निघाले होते बहिणी म्हणाल्या नाही मी पण येते तुमच्यावर म्हणे कशाला येते तू येऊ नको तू थांब इथे त्याची तब्येत पाहतो नाही म्हणे त्यांनी ऐकलं नाही काठी आपटायचे राम राम म्हणायचे काठी आपटायचे राम राम म्हणायचे समोर वाघ दिसत होता तो गुरगुरत होता पण पाणी दिल्याशिवाय तो मनुष्य जगणार नाही औषध दिल्याशिवाय हरिभाऊ त्या वाघाच्या दिशेने चालत होते जलाशय होता शांतपणे जलाशयातलं पाणी भरलं हरिभाऊनी राम राम जोरात म्हणायचे आणि काठी आपटायचे राम राम जोरात म्हणायचे आणि काठी आपटायचे बॅटरी किंवा कंदील काही असेल त्याचा प्रकाश तो वाघ चार पावलं मागे गेला आणि मग झाडीत दिसेनासा झाला नख शिखांत शहारल्या होत्या त्या लक्ष्मीबाईनी की काय वेडा माणूस आहे का, का कशासाठी हा माणूस इतका खटाटूप करत असे सूत्र लिहिणाऱ्या पाणिनींनी व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती ज्यावेळेला शोधायची होती त्यावेळेला आणि व्याघ्र का म्हणतात त्याला वाघाला अनेक पंडितांशी चर्चा केला व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा शहाणा माणूस भेटे ना अस्वस्थ होते म्हणजे वाघ प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मला कळणार नाही त्याची व्याघ्र काय <laughs> शिष्यांना बरोबर गेले जंग घेऊन गेले जंगलामध्ये शिष्य म्हणाले आम्ही तुमच्याबरोबर नाही चालणार वाघ समोर आला तर काय वाघ म्हणजे वाघ आहे म्हणाले हे काय केवढ्याला पडायचं आम्हाला तुमची ज्ञान साधना म्हणजे तुम्ही झाडावर बसा मी खाली थांबतो आणि वाघ आला समोरनं वाघ आल्यानंतर व्याघ्र 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 असं पाणीने म्हणायचे आणि त्याच्याकडे पाहायचे त्याचं पूर्ण शक्तीने निरीक्षण करायचंय सगळे प्राण डोळ्यामध्ये आणून कानामध्ये आणून त्याचं निरीक्षण करत होते तो जमिनीचा वास हुंगत 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 असा वाघ समोर येत होता त्यांच्या दिशेने डरकाई फोडत होता तो जमिनीचा वास घेत हुंगत 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 येतो जिघ्र निती व्याघ्र हा हा आणि त्यांना सांगितलं शिष्याने आली हा जिघ्रनिती व्याघ्र दुसऱ्या क्षणी वाघाने झडप मारली पण व्याघ्र या शब्दाची व्यत्पत्ती कळल्यानंतर तो मनुष्य गेला हरिभाऊ वाकणकर त्या दर्जाचं त्या गुणवत्तेचं काम करणारा समोर वाघ असतानासुद्धा आपल्याबरोबर आलेला मनुष्य त्याचे प्राण जर वाचायचे असतील तर मला पाणी नेलं पाहिजेल आहे आणि ते पाणी माझ्या जीवाची पर्वा न करता मला नेलं पाहिजेल आहे इतक्या वेड्या मनुष्याबरोबर लग्न कसं काय केलं असेल त्या स्त्रीने की जो मनुष्य विवाह झाल्यानंतर सातत्याने पंधरा वर्ष माझ्या विकेंडचं काय होणार बायको विचारेल पावभाजीचं काय होणार गजरा कधी आणणार फिरायला कधी जाणार आपण एखाद्या थ्री स्टार फाय फाय स्टार हॉलिडे रिसॉर्टवर ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या घरावर कुटुंबावर निखारा ठेवला त्या त्या लोकांनी या जगासाठी खूप काही दिलं आझाद हिंद फौजेने ज्या वेळेला भारतामध्ये प्रवेश केला ना तिथे एक शिळा त्यांनी उभी केलेली आहे नेताजी सुभाषबाबूंच्या आदेशावरनं म्हणजे भारतीयांना कळू दे तुम्ही काय केलं भारतासाठी तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज गमावला असं त्यावर लिहिलं आहे त्यांनी ज्यांनी स्वतःचं जीवन कणकण झिजून गमावलं भविष्यातल्या पिढ्यांसाठी तेच काही महान कार्य करू शकले विवेकानंद म्हणतात की तेच खरं जीवन जगतात जे इतरांसाठी जगतात एरवी स्वतःसाठी जगणारे जगतात आणि मरून जातात त्यांची फिकीर जग करत नाही काळाच्या कपाळावर स्वतःचं नाव लिहिणारे लोक जे आहेत ते इतरांसाठी जगतात विवेकानंद म्हणतात हरिभाऊ वाकणकर इतरांसाठी जगलेला मनुष्य कलेच्या पुनरुज्जीवनासाठी जगलेला मनुष्य भारतीयांना आमचा हजार वर्षाचा नाही लाख वर्षाचा वारसा कळावा याकरता जगलेला माणूस त्या मौलिक कला आम्हाला डिकोडिंग ऑफ नॉलेज करताना कसं परिवर्तन होत गेलं आदिम काळापासून वर्तमान काळापर्यंत मनुष्याच्या भावस्थिती कशा बदलत गेल्या पशुपक्षी कसे बदलत गेले त्याच्या भावावस्थेप्रमाणे त्याने चित्रं कशी काढली त्यातनं संस्कृती कशी विकास पावत गेली या सगळ्या गोष्टी संस्कृतीच्या खुणा आपल्यापर्यंत आणण्याकरता हरिभाऊ वाकणकर नावाचा माणूस वेड्यासारखं जीवन जगला विष्णू श्रीधर वाकणकर हरिभाऊ वाकणकर त्यांचं खूप मोठं ऋण आपल्यावर आहे आणि या संस्कार संस्कार भारती जे आहे की कलांचा संस्कार करायला हवा कंठसंगीताचा संस्कार करायला हवा तालवाद्यांचा संस्कार करायला हवा चित्रकलेचा संस्कार करायला हवा गायन वादन नर्तन चौसष्ट कला वक्तृत्वापर्यंत सर्व कला युद्ध ही सुद्धा कला आहे या सर्व कला ज्या आहेत त्याचे अमूर्त आहेत त्या मूर्त कशा पद्धतीने करतात अमूर्त आणि मूर्त यातला ब्रिज आहे यातला पूल आहेत कला ईश्वर अमूर्त आहे पण तो कलांच्या माध्यमात जिवंत करता येतो रसरशीत करता येतो अनुभवता येतो शब्द हा ब्रह्म आहे मग शब्द ब्रह्म आहे तो, तो।, तो तसं नाद संगीत ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला शब्द ब्रह्म आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला येतो अखंड मंद संगीत आणि अत्यंत सुमधुर संगीत हे अखंड चालू आहे या विश्वामध्ये अखंड संगीतच संगीत आहे पण ते संगीत आमच्या जाणीवेला येत नाही कारण त्या पद्धतीची त्या दर्जाची सूक्ष्मता आमच्या श्रवण इंद्रिया श्रवणे श्रवणाच्या इंद्रियांना नाही आहे मग ते दैवी संगीत मानवी कंठातनं तसंच दैवी अवस्थेपर्यंत नेता येईल का त्या स्थितीपर्यंतचा क्रमविकास करण्याकरता अखंड ध्यास घ्यायचा तो ईश्वरी तत्वाचा ध्यास घ्यायचा आमच्या सगळ्या कला ज्या आहेत त्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आहेत त्या गाभाऱ्याकरता याकरता आहेत की ईश्वरितत्वाचा परत जो स्पर्श जो आहे तो आमच्या कलांना झालेला आहे ते काही जीवन जगण्याचं माध्यम नाही आहे जीवन जगण्याचं साधन नाही आहे फक्त भाजी भाकरी मिळवण्याकरता कला नाही आहेत कला मूर्त्यापासून अमूर्तापर्यंत जाण्याकरता आहेत आमच्यातलं ईश्वरत्व जे आहे ते ईश्वरत्वाचा प्रत्यक्ष फेस टू फेस अनुभव घेण्याकरता कला आहेत हरिभाऊने हा दिव्य अनुभव घेतला असेल कुठेही गेल्यानंतर हरिभाऊ ज्या पद्धतीच्या गोष्टी शोधून काढायचे एका ठिकाणी एक दगड असा जमिनीच्या वर आलेला हरिभऊने बघितला आणि मग तो उकरायला सांगितलं लोकांना बरोबर नेलं काही लाख दीड लाख का दोन लाख वर्षापूर्वीचं एका महाप्रचंड हत्तीचं ते मस्तक होतं की त्याचं त्या ते शिळेमध्ये रूपांतरण झालं होतं एखाद्या मनुष्याला एखादी दृष्टी आली की तो त्या दृष्टिकोनातनं हे जग बघायला लागतो जैसी दृष्टी वैसी सृष्टी हरिभाऊंनी तशी दृष्टी अत्यंत संवेदनशील केली होती तंबोऱ्याच्या तारा स्वराला लागल्या किरी बरोबर त्याच्या स्वराप्रमाणे कंठसंगीत जो गाणार आहे त्याच्या स्वराशी जुळतात का त्या तारा हे आपल्याला नाही कळत पण जे कांसेन आहेत त्यांना कळतं आणि जे सतार लावतात त्या सतार मेकर लोकांच्या कुटुंबातली सात आठ वर्षाची मुलं आणि मुलीसुद्धा दोन मिनटात सतारीच्या तारा लावतात कारण त्यांचा तो सेन्स डेव्हलप झालेला असतो आपल्याला संस्कारित करण्याकरता भारतीयांना भारत किती महान आहे जगाच्या पाठीवर कसा अद्वितीय आहे एक लाख वर्षाची मानवी वस्ती या देशामध्ये कशा पद्धतीने राहिली चिरंतन राहिली निरंतर राहिली आणि आपल्याला जे अनुभवायला आलं ते पुढच्या पिढ्यांसाठी आपण ठेवावं या शैलाश्रयांमध्ये साठवून हे सांगण्याकरता त्या पिढीने काय केलं हे सांगण्याकरता हरिभाऊनी संशोधनाचा सगळा कटाटोप जन्मभर केला तर मला वाटतं अशी खूप नररत्न भारतीय परंपरेत आहेत अनसंग हिरोज म्हणतात ना की त्यांच्यासाठी आम्ही काहीच केलं नाही यत्किंचित करू त्यांच्यासाठी आमच्या जीवनात काही तासभर वाया घालवण्याची सुद्धा आम्हाला इच्छा नाही तो वाया जाणार नाही तासभरसुद्धा त्यांच्यासाठी घालवण्याची त्यांचं अपूर्व योगदान जन्मभर त्यांनी योगदान दिलं त्याकरता आम्ही एक तास घालवणार का त्याचं रसग्रहण करण्याकरता आम्ही एक पायरी सुसंस्कृतपणा म्हणून वर चढण्याकरता आमचा क्रमविकास होण्याकरता या पायऱ्या चढण्याकरता आम्ही काही करणार का याही प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी असेल इतकी अमर्याद उपेक्षा गुणवत्तेची ज्ञानाची सर्वच गोष्टींची भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयांनी केली दुर्दैवाने यत्किंचित काही वाटत नाही आम्हाला आमच्या लेण्यांबद्दल काही वाटत नाही आम्ही ज्यावेळेला पाश्चिमात्यांकडनं विज्ञान तंत्रज्ञान आलं असं म्हणतो त्यावेळेला आम्ही हा विचार नाही करत की अजिंठा वेरूळच्या लेण्यांमधले रंग जे आहेत ते सातशे आठशे वर्ष नऊशे वर्ष हजार वर्ष कसे कसे टिकले पाषाणाचे देवालयांचे वेगवेगळे स्तंभ त्यावर बारीक कोरीव काम केलेले आहे ते इन्स्ट्रुमेंट शिवाय केलेलं आहे का ते साधनांशिवाय केलं आहे का विज्ञानाशिवाय केलं आहे का तंत्रज्ञानाशिवाय केलं आहे का जगातलं कुठलंही तंत्रज्ञान आत्ता ते काम करू शकत नाही शेकडो वर्ष गंज नाही त्यावर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय परंपरेमधला हा विलक्षण वारसा आहे डिकॉडिंग ऑफ नॉलेज आम्ही केलं नाही साधा महादेवाच्या देवालयामध्ये देवा दे जे अभिषेक पात्र असतं थेंब थेंब अभिषेक करतो महादेवांचं पुराणामधलं जे कथानक आहे ते कथानक आम्हाला सांगतं की महादेवांना राजा भगीरथाने विनंती केली प्रार्थना केली की गंगेचं अवतरण करायला हवं आणि त्याकरता तुमचं मस्तक हवं आहे आम्ही मस्तक म्हणजे मस्तकाचाच अर्थ घेतो कारण बुद्धी कमी आहे मस्तक म्हणजे तंत्रज्ञान असा अर्थ नाही घेत मस्तक म्हणजे टेक्नॉलॉजी असा अंत अर्थ घेत नाही मस्तक म्हणजे इंटेलिजन्स अर्थ घेत नाही मस्तक म्हणजे कौशल्य हा अर्थ आम्ही घेत नाही ज्या महादेवांच्या मदतीने गंगेचं अवतरण राजा भगीरथाने शक्य केलं या भारतभूमीमध्ये त्या महादेवांच्या पिंडीवर घागरीच्या घागरी पाणी न होता थेंब 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 पाणी ज्या वेळेला शतकानुशतक अभिषेक पात्र टाकतं आहे हे आम्ही पाहतो तरीसुद्धा भारतीय ॲग्रीकल्चरिस्ट लोक इस्रायलकडे जातात आणि म्हणतात ड्रीपचं तंत्रज्ञान आम्हाला द्या <laughs> कारण डिकोडिंग ऑफ नॉलेज करण्याची दृष्टीच नाही आहे हरिभाऊ वाकणकरांकडे डिकोडिंग ऑफ नॉलेज करण्याची दृष्टी आहे जे दिसतं त्याच्या पलीकडे काय आहे रिडिंग बिटवीन द लाईन्स या प्रस्तरावर या पाषाणावर जे चित्र काढलं ते चित्र काढताना त्या मनुष्याची भावावस्था काय असेल आणि त्याच्या दृष्टीने त्याने काय पाहिलं असेल दिव्यदृष्टीने हे पाहण्याची क्षमता हरिभवमध्ये विकसित झाली होती इंद्रियांचा पूर्ण निग्रह असल्याशिवाय मन अतिसूक्ष्म अवस्थेत गेल्याशिवाय आणि जगण्याच्या विवंचनांच्या पलीकडे गेल्याशिवाय अवकाश या नसतं की नाही पृथ्वीच्या गुरुत्वाच्या पलीकडे जाण्याकरता त्याच्यामध्ये ठासून शक्ती भरलेलं इंधन असतं ते पेटवतात आणि पेटवल्यानंतर ते प्रचंड गतीने ताकदीने ते पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जातं पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेल्यानंतर पहिलं काम अंतरायान काही करत असेल तर ती फ्युएलची टाकी टाकून देतं हरिभाऊ त्या लोकां त्या यानासारख्या की जगण्याच्या कक्षेतल्या मर्यादा आणि जडत्व याचा स्पर्शच त्यांना कधी झाला आणि त्यांचा संपूर्ण संचार या जगण्याच्या मर्यादांच्या पलीकडे गुरुत्वाच्या पलीकडेच झाला त्या अशा लोकांच्या चरित्रातून खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला पुरातत्व विभागात त्यांनी केलेलं संशोधन या सगळ्या गोष्टी डिकोडिंग ऑफ नॉलेज नाणी शोधून काढण्यापासून शस्त्र वेगवेगळ्या पद्धतीची पाषाणाच्या कला चित्रकला नृत्य या सगळ्या गोष्टी त्या ज्या त्यांनी पाहिल्या त्यामध्ये ते सगळं तर आपल्याला अनुभवता येतच पण एक मनुष्य म्हणून एका मनुष्याचा क्रमविकास कसा होतो आणि क्रमविकासाचा आलेख भारतीय तत्त्वज्ञानात सांगितला त्याच्याशी सुसंगत जीवन जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात एखादा माणूस कसं जगू शकतो याचा एक मानदंड म्हणून हरिभाऊ वाकणकरांकडे आपण पाहावं या या निमित्ताने बिदनूर सरांनी खूप मोठी जोखीम पत्करली एक छोटीशी पुस्तिका देऊन भाराभर विषयांमध्ये ना खूप असणारा मायासारखा म्हणून शांतचित्ताने या विषयावर बोलेल असंही त्यांना वाटलं या आत्मविश्वासाची मी दाद देतो आणि तुमच्या सहनशीलतेबद्दल तर माझ्या मनात संदेहच नाही आहे धन्यवाद